तब्बल 40 लाख रुपये खर्चून अल्पसंख्याक निधीतून सांगलीच्या जुना बुदगाव रोडवरील ईदगा मैदानाचा कायापलट सुरू आहे. या ईदगा मैदानात 40 लाख रुपये खर्चून अल्पसंख्याक निधीतून मुर्मीकरणाची काम अंतिम टप्प्यात आले आहे. खुद्द महापौर अरुण शिकलगार हे या कामासाठी प्रयत्नशील असून महापौरांनी पाठपुरावा करून अल्पसंख्याक निधीतून हे काम मार्गी लावलं आहे. अल्पसंख्याक निधीतील काम आता अंतिम टप्प्यात आलं असून उद्या होणारी नमाज सकाळी 8:30 अदा केली जाणार असून सर्व मुस्लिम बांधवांनी सकाळी 8:30 ईदगा मैदानावर बकरीदच्या नमाजसाठी उपस्थित राहावं असं आवाहनही महापौर अरुण शिकलगार यांनी केलं आहे. कबड्डीच्या मैदानावर 40 लाखाचं एकूण काम मंजूर होतं. त्यामध्ये महानगरपालिकेचे कॉन्ट्रॅक्टर शत्रू शिंदे यांना काम मिळालं होतं. त्यापैकी 70% काम आज या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे आणि येत्या काही काळामध्ये पावसाची पाऊस झाल्यानंतर त्यामध्ये आणखीन 30% राहिलेलं काम पूर्ण करण्यात येणार आहे. मी सांगली म्युनिसिपल महापालिकेच्या महापौर म्हणून आपल्या गणेश जयंतीला व येणाऱ्या ईदच्या शुभेच्छा देतो. व ईद उद्या सकाळी ईदची नमाज सांगली ईदगावर 8:30 आहे. मी